माझ्या घरामध्ये कुणीही राजकारणात नसतानाही मी आज आमदार मंत्री पालकमंत्री या पदावर आहे. हे सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून गेल्यामुळेच भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय हा मिळतच असतो. आज पालकमंत्री या नात्याने सर्वच तालुक्यांना विकासासाठी चांगला निधी उपलब्ध केला आहे. पलूस कडेगाव हा मतदारसंघ जरी छोटा असला तरी आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबांच्या मागणीनुसार पलूस कडेगावसाठी 15 कोटीचा भरघोस निधी दिल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केले. ते कडेगाव या ठिकाणी भाजपा कार्यकर्ता मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, राजाराम गरुड, दत्तुशेठ सूर्यवंशी, मंदाताई करांडे, अमोल डांगे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले की या तालुक्याचे रूप टेंबूच्या पाण्यामुळे बदललेले आहे. आज प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे ते फक्त टेंबू ताकारी योजनांना दिले गेलेले निधीमुळे शक्य झाले व हा निधी देवेंद्र फडणवीस यांनी दिला म्हणूनच हे शक्य झाले. संग्रामभाऊ देशमुख म्हणाले की हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्याला केंद्र सरकारच्या सहाय्यता निधीप्रमाणे आता राज्य सरकारही मदत करणार आहे. 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. राज्य सरकार हे पैसे भरणार आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. आमच्या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फळी आमच्या सोबत आहे. ती कोणत्याही अमिषाला बळी पडत नाही. त्यामुळेच येणाऱ्या विधानसभेला या मतदारसंघामध्ये भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले. यावेळी सभापती अमोल डांगे, निलेश लंगडे, शुभदा देशमुख, विद्या खाडे, दीपा चव्हाण, मनीषा रजपूत, नजमा बी पठाण, नाजनीन पटेल, राजाराम शिंदे, प्रकाश गडळे, तानाजी जाधव, बाबासाहेब शिंदे, माणिक मोरे, सतीश जाधव, महेंद्र पवार, रामचंद्र महाडिक, रवींद्र कांबळे, बबन माने, बिरू मस्के, सद्दाम मुल्ला, अशोक साळुंखे, लक्ष्मण शिंदे, सयाजी चव्हाण, सयाजी कदम, प्रदीप शेवाळे, तुकाराम शिंदे यांच्यासह तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. परवेज तांबोळी, 7 स्टार न्यूज, कडेगाव.